लहान मुलांनी शाळेत यावे व त्यांना शाळेची आवड लागावी याकरिता शासन विविध प्रकारच्या योजना घेत असून मात्र याकडे शालेय कर्मचारी यांचे लक्ष नसल्याचे निदर्शनास आले. चांदवड तालुक्यातील रायपूर येथील अंगणवाडीत इंदिरानगर मधील 25 ते 30 मुले मुली हे शिकण्याकरिता जात असतात. मात्र शासनाचा पोषण आहार म्हणून त्यांना प्रत्येक शाळेत पुरविला जातो. परंतु या शाळेतील अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस या पोषण आहार शिजविताना लक्ष देत नसल्याचे उघड झाले. रायपूर येथील शाळेत मुलांना असाच दूषित आहार देण्यात येतोय. त्यामध्ये चक्क आळ्या व सोंड्यांमध्ये शिजवून त्यांना खाण्यास दिल्याचा प्रकार घडलाय. यावेळी पालक व शेजारील नागरिकांनी बघितले असता त्यात चक्क आळ्या व सोंडे निघाल्याचा प्रकार निदर्शनास आलाय. त्यांनी शाळेतील अंगणवाडी मदतनीस व गावातील काही नागरिक यांना हा प्रकार दाखविल्यानंतर त्यांनी पालकांना व नागरिकांना मदतनीस तिची तब्येत बरी नाही व तिला दिसतही नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. पालक सांगताहेत की हा प्रकार एक वेळेस नाही तर 4 ते 5 वेळेस निदर्शनास आलाय. याकडे लक्ष दिले जात नाहीये. जोपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई होत नाही तोपर्यंत आमची मुले शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा यावेळी पालकांनी घेतलाय. माझी मुलगी जुला बुलक्या ताप शिरा म्हणजे आळ्या सोंडे बालवाडी जाते. कधी काल निघाले का? हा काल निघाले. मग तुमच्या मुलीला काय तब्येत बिघडली का? हा तब्येत बिघडली. तिला जुला बुलक्या ताप येतो. कधीपासून? ते आता म्हणजे ती बालवाडीत कायमची जाती. शनिवार पासून चालू आहे. मग तो शनिवारी मी खायला घेतला शिरा. माझ्या पहिल्याच घासत आळ्या निघाली. मी तिच्या वडिलांनी सांगितलं. मग ते म्हणे जाऊ दे एखाद वेळ झाला असेल. पण मग कालही शिरा होता त्या आणला डब्यात. मी पहिलं बघितलं म्हणलं शिरा तर आळ्याही होती. मग दाखवलं त्यांना. त्यांनी बघितलं तरंजेल होती डब्यामधी. मग पोरांना सांगितलं खाऊ नका ते डबे घेऊन. मी ज्यांनी ज्यांनी शिरा आणला त्यांच्याकडे गेले. म्हणलं तुमच्या मुलांच्या ह्याच्यात बघा बरं. म्हणलं ते शिरा म्हणजे काय आहे. मग त्यांनी बघितलं त्यांच्या डब्यामध्ये आळ्या होत्या. मग आम्ही ते घेऊन बालवाडीत गेलो. तिथं दाखवलं त्या बाईला. दाखवलं त्या बाईने बघितलं म्हणे कधी मधी होतो. आणि ती एक त्या बाईची घरची सांगते जी शिजवणारी त्या बाईला दिसत नाही. मग दिसत नाही तर कशासाठी ती बाई बालवाडी? तिला दिसत नाही. मग ती जी आहे मुख्य मालकीन ती म्हणते तिच्या तिनं टाकलं असेल. मग या मॅडमचं काम नाही का खाऊन बघायचं का कसं शिजलं कसं कधी कच्चं तर कधी शिजेल तर कधी बिना तेलाचं. त्याच्यात असं खडे होते आळ्या होत्या सोंडे होते. काल काल काय निघालं? हा सोंडे ना आळ्या निघालं होतं. कोणाला दाखवलं तुम्ही? आम्ही ना डायरेक्ट तिथं गेलो बालवाडी म्हणजे त्या भायांना दाखल जे शिजावते त्यांना बी त्यांच्या मॅडमला तक्रार केली. ग्रामपंचायत मध्ये गेलो 4 वाजता. काय म्हणले मग ग्रामपंचायतीचे लोक? ग्रामपंचायत मध्ये अजून काय सांगितलं नाही म्हणे उद्या या असं. नाव तुमचं? मी भूषण बाळू पवार. काय झालं? तर काल मी दुकानावरती होतो तर अंगणवाडीतून माझे मुलं घरी आले. भरपूर मुलं होते तर मी घरी आल्यानंतर मी जेवायला बसलो तर माझे मुलं खिचडी खात असताना मला त्यांनी सांगितलं की पप्पयाचे म्हणजे बघा म्हणे काय. तर मी ते बघितल्यानंतर मग डबा घेतला आणि गावचे मुलं होते त्यांच्या पण घरी गेलो. सर्व डबे चेक केले तर सर्व डब्यांमध्ये आळाया भुंगे काही अशा वस्तू निघाल्या. आणि पहिले पण निघायच्या. मी थोडं परमानाव नाही घेतलं म्हटलं निघाली असेल. पण हे प्रत्येक वेळेचं असंच आहे. मग ते डबे घेऊन मी अंगणवाडीत गेलो. तक्रार दिली त्यांना. तिथं ग्रामपंचायतीचे माणसं आले त्यांना बोलवलं त्यांच्या कानावरती घातलं. त्यानंतर 4 वाजता आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो. तिकडे जाऊन पण तक्रार दिली आम्ही. तरी पण आम्हाला अजून काही मार्ग नाही मिळाल्यामुळं आम्हाला काहीतरी मार्ग पाहिजेले. आणि त्या खिचडीमुळं माझी पोर 4 दिवसापासून आजारी मी इकडे तिकडे घेऊन पळतोय. आणि एक जर आम्हाला जर शासनाने निर्णय नाही दिला तर आम्ही तोपर्यंत आमचे इंदिरानगरमधले एकही विद्यार्थी शाळेमध्ये जाणार नाही आणि आम्ही पाठवणार पण नाही. माझं नाव अंकुश राकपसरे. राहणार रायपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक. आज ही गोष्ट घडलेली आहे जी गावामध्ये. समजा बालवाडीचं पोषण आहार आहे तो व्यवस्थित मिळत नाही आहे. लहान मुलांची तारदोड होती आहे. शिकवण नीट नाही आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की गावातील ग्रामपंचायतील सरपंच सदस्य यांनी यावा. ते काय तो मार्ग निकाल तो करून द्यावा. कारण की हे लहान लहान लेकरं आहेत. उद्या समजा ते शाळेत गेले काल गेले होते त्यांनी ते पोषण आहार दिला त्याच्यात त्या आळ्या वगैरे निघाल्या कडे निघताय. उद्या जर त्या मुलांना फूड पॉइझनिंग झाली असती याची जबाबदारी कोण घेणार? तर माझं म्हणणं असं आहे का तुम्ही या या, या गोष्टीचा जो अर्ज काल दिलाय त्याच्यावर तुम्ही बघा आणि निर्णय द्या. एवढीच माझी विनंती आहे. आणि इथून पुढं
जे काय ते इडून पुढे हे जवळ आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लेकरे आमचे पाठवणार नाही. आम्हाला लवकरात लवकर याचा न्याय पाहिजे तोपर्यंत शाळा बंद राहील. आम्ही आमचे विद्यार्थी पाठवणार नाही.